मला सगळ्यांचे फोन येऊन राहिलेत की सर तुम्हीच वर्ध्यातून उभे राहा, आम्ही तुम्हाला भरभरून मतांनी निवडून देऊ. आता जे वर्ध्यात वातावरण आहे ते माझ्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह आहे. वर्ध्यातून प्रचंड मतांनी मी निवडून येऊ शकतो असं म्हणत कराळे गुरुजींनी आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. शरद पवारांची वर्ध्यात भेट घेतल्यानंतर कराळे मास्तर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराळे मास्तरांना तिकीट मिळालं तर भाजपचा गेम होऊ शकतो का? कराळे मास्तर भाजपच्या उमेदवाराला तगडी टक्कर देऊ शकतात का? हेच समजून घेण्यासाठी आधी कराळे मास्तर हे कोण आहेत, त्यांची ताकद वर्ध्यामध्ये किती आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून तिकिटासाठी सगळीकडे फिल्डिंग लावली जातीये. लोकसभा लढवण्यासाठी कराळे मास्तरांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यात कराळे गुरुजींनी शरद पवारांची भेट घेतली होती. वर्ध्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकिटाची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी बोलताना कराळे गुरुजी म्हणाले की पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे, प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो. हाच निरोप मी आज घेऊन शरद पवारांकडे आलो होतो. महाविकास आघाडीमधल्या कुठल्याही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. आता कराळे शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर निवडून येऊ शकतात का? हेच समजून घेण्यासाठी कराळे गुरुजी नक्की कोण आहेत, त्यांची वर्ध्यात ताकद किती आहे हे जाणून घेऊयात. नितेश बाळकृष्ण कराळे वर्धा तालुक्याच्या मांडवा येथील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा. नितेश कराळे यांनी BSc BEd शिक्षण केलंय. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना काही यश मिळालं नाही. अपयश आल्यानं खचून न जाता त्यांनी माघारी येत पुणेरी पॅटर्न नावानं मार्गदर्शन करणारे क्लास सुरू केले. ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. सोबतच राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करत असतात. वऱ्हाडी बोलीवर चांगली पकड असल्यानं आपल्या शैलीमध्ये कराळे गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवतात. कोरोनामध्ये त्यांनी गुगल मीट, झूम मीटिंगच्या मदतीने क्लासेस घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट केले होते. कराळे गुरुजींची ग्रामीण भाषेत शिकवण्याची शैली कुणाला पसंत पडली तर काहींनी त्यांच्यावर टीकासुद्धा केली होती. कराळे गुरुजींनी अकादमीसोबतच विद्यार्थी शेतकरी आंदोलनांमध्ये सुद्धा सहभाग घेतला. 2020 कराळे गुरुजी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभे राहिले होते. या निवडणुकीमध्ये त्यांना 8500 मतं मिळाली होती. सोशल मीडियावर कराळे गुरुजींना मोठी पसंती आहे. त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात, त्यामुळे याचाच फायदा त्यांना निवडणुकीमध्ये देखील होऊ शकतो असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता वर्धा लोकसभेचा नेमका इतिहास काय आहे ते जाणून घेऊयात. कधी काळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघ ओळखला जायचा, पण आज इथं भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. पक्षाचे विद्यमान खासदार रामदास तडस हे भाजपचे नेते असून ते सलग 2 इथून निवडून आले आहेत. मागील 2019 निवडणुकीमध्ये त्यांनी चारुलता टोकस यांना पराभूत केलं होतं. आता महाविकास आघाडीकडून वर्ध्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार की काँग्रेसला याबाबतही निर्णय व्हायचा आहे. पण ही जागा जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली तर कराळे गुरुजींना तिकीट मिळणार का? त्यांना तिकीट मिळालं तर ते भाजपच्या उमेदवाराला तगडी टक्कर देऊ शकणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.